chemistry standard 11. We are discussing first chapter of chemistry, some basic concepts of chemistry. Part 3, measurement of properties. आपल्याला माहित आहे आपण दोन प्रकारच्या प्रॉपर्टीज बघितल्या. प्रत्येक मॅटरला दोन प्रकारच्या प्रॉपर्टीज असतात, फिजिकल आणि दुसऱ्या केमिकल. फिजिकलमध्ये कलर, स्टेट, डेन्सिटी यासारख्या प्रॉपर्टीज येतात, तर केमिकल प्रॉपर्टीजमध्ये त्याच्या रिॲक्शन्स येतात. तर ह्या फिजिकल प्रॉपर्टीज किंवा केमिकल प्रॉपर्टीज मोजायच्या कशा, त्याच्याबद्दल आपण शिकत आहोत. मेनी प्रॉपर्टीज ऑफ मॅटर आर क्वांटिटी इन नेचर, म्हणजेच द्रव्याच्या अनेक प्रॉपर्टीज आपण मोजू शकतो. क्वांटिटेटिव्ह असतात, म्हणजे अंकात्मक असतात, आकडे सांगता येतात. व्हेन यू मेजर समथिंग यू आर कम्पेरिंग इट विथ सम स्टँडर्ड, द स्टँडर्ड क्वांटिटी इज रिप्रोड्युसिबल अँड अनचेंजिंग. ज्यावेळेस आपण एखादी गोष्ट मोजत असतो त्यावेळेस आपण त्यासाठी काहीतरी एकक वापरत असतो. स्टँडर्ड म्हणजे एकक, आणि ते जे एकक असतं ते रिप्रोड्युसेबल पाहिजे आणि अनचेंजिंग पाहिजे. एक थोडक्यात सांगतो, समजा आपल्याला एखाद्या घराची लांबी मोजायची, जर ती आपण हाताच्या साह्यानं मोजायला लागलो किंवा पावलाच्या साह्यानं मोजायला लागलो, तर व्यक्ती बदललं की आकडा बदलेल. कुणाच्या 7 विटा होतील, कुणाच्या 10 पावलं होतील, म्हणजे ते रिप्रोड्युसेबल नाही. व्यक्ती बदलली की ते तो आकडा बदलणार आहे. पण जर आपण घराची लांबी मीटरमध्ये मोजली, तर ती कुणीही मोजली तर तोच अंक येणार आहे. म्हणजेच मीटर हे जे स्टँडर्ड आहे, मीटर हे लेंथ मोजण्याचं एक स्टँडर्ड आहे, ते रिप्रोड्युसेबल आहे आणि ते अनचेंजिंग आहे. म्हणजे कुठलीही जरी व्यक्ती बदलली तरी तो आकडा बदलत नाही. म्हणून असं ज्या वेळेस असतं त्यावेळेसच त्याला युनिट असं म्हणतात. मेनी प्रॉपर्टीज ऑफ मॅटर सच ॲज मास, लेंथ, एरिया, प्रेशर, व्हॉल्यूम, टाईम एटसेट्रा आर क्वांटिटेटिव्ह इन नेचर. द्रव्याचे अनेक गुणधर्म जसं की वस्तुमान, मास, लांबी म्हणजे लेंथ, एरिया म्हणजे क्षेत्रफळ, प्रेशर म्हणजे दाब, व्हॉल्यूम म्हणजे आकारमान, टाईम म्हणजे काळ, हे आपण मोजू शकतो. क्वांटिटेटिव्ह आहे, आकड्यामध्ये सांगू शकतो. एनी क्वांटिटेटिव्ह मेजरमेंट इज एक्सप्रेस्ड बाय अ नंबर फॉलोड बाय युनिट्स इन विच इट इज मेजर्ड. नेहमी कुठलंही मोजमाप सांगत असताना एक अंक असतो आणि त्या अंकाच्या मागं युनिट असतं. एक उदाहरण, समजा एखादाचं आपल्याला वजन सांगायचं असेल तर आपण सांगतो 70 किलो वजन आहे, म्हणजे 70 हा नंबर झाला आणि किलोग्राम हे युनिट झालं. म्हणजेच कुठलीही मेजरमेंट सांगताना एक नंबर असतो आणि त्याच्या मागं एक युनिट असतं. आता त्यांनी जे एक्झाम्पल दिलं आहे ते बघूया. फॉर एक्झाम्पल, लेंथ ऑफ क्लासरूम कॅन बी रिप्रेझेंटेड ॲज 10 मीटर. ह्याच्यात 10 एक नंबर आहे आणि मीटर यम डिनोट्स मीटर, द युनिट इन विच द लेंथ इज मेजर्ड. म्हणजेच नेहमी कोणतीही क्वांटिटीची मेजरमेंट सांगत असताना नंबर पण सांगावा लागतो आणि त्याचं युनिट पण सांगावं लागतं. म्हणून युनिट किंवा एकक म्हणजे काय त्याची डेफिनेशन केली. द स्टँडर्ड्स आर चूजन आर्बिटररली विथ सम युनिव्हर्सली ॲक्सेप्टेड क्रायटेरिया. एकक म्हणजे काय असतं की सगळ्यांनी स्वीकारलेलं, सगळ्या विश्वानं स्वीकारलेलं, की जे आपण अंदाजे ठरवलं आहे अशाला एकक म्हणतात. आणि म्हणून युनिटची डेफिनेशन काय, युनिट जसं मासचं युनिट आहे किलोग्राम, लेंथचं युनिट आहे मीटर, असं जे युनिट असतं प्रत्येक क्वांटिटी मोजण्याचं ते युनिटची डेफिनेशन ही आहे. द आर्बिटररली डिसाइडेड अँड युनिव्हर्सली ॲक्सेप्टेड स्टँडर्ड्स आर कॉल्ड युनिट्स. सगळ्यांनी येऊन ठरवलेलं आणि सगळ्या जगानं स्वीकारलेलं असं जे एकक असतं, असं जे परिमाण असतं, जी मोजण्याची क्वांटिटी आपण ठरवलेली असते, त्यालाच युनिट असं म्हणतो. देअर आर सेव्हरल सिस्टीम इन विच युनिट्स आर एक्सप्रेस्ड सच ॲज. जगामध्ये कुठल्याही गोष्टी मोजण्याच्या अनेक सिस्टीम अस्तित्वात आहेत. उदाहरणार्थ CGS, की ज्याच्यामध्ये लेंथ सेंटीमीटरमध्ये मोजतात, ग्राम माससाठी वापरतात आणि सेकंद हे टाईमसाठी वापरतात. म्हणजे CGS सिस्टीममध्ये लेंथसाठी छोटं युनिट वापरतात सेंटीमीटर, माससाठी छोटं युनिट वापरतात ग्राम आणि टाईमसाठी सेकंद वापरतात. म्हणून त्या सिस्टीमला CGS म्हणतात. आता ही FPS ब्रिटनमध्ये जास्त वापरली जाणारी सिस्टीम आहे, की जिथं लेंथसाठी सेंटीमीटर मीटर न वापरता फूट वापरतात, वजनासाठी ग्राम किलोग्राम न वापरतात पाऊंड वापरतात आणि टाईमसाठी सेकंद वापरतात. म्हणून ब्रिटनमध्ये ही FPS सिस्टीम होती, की जिथं लांबीसाठी फूट वापरायचे, वजनासाठी पाऊंड वापरायचे आणि टाईमसाठी सेकंद वापरायचे.
तर काही अनेक देशात MKS सिस्टीम होती, म्हणजे लेंथसाठी मीटर वापरायचे, मासाठी किलोग्राम आणि टाईमसाठी सेकंद. मग जगात वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या सिस्टीम होत्या, त्याच्यामुळं अनेक गोष्टी झाल्या. याचं एक उदाहरण होतं ते सांगतो की एक चंद्र उपग्रह आहे पृथ्वीचा, आणि पृथ्वी याच्यामधलं अंतर सायंटिस्टनी मोजताना माईल्समध्ये मोजलं होतं, आणि बाकीचे देश हे किलोमीटर अंतर वापरतात, म्हणजे किलोमीटर नावाचं युनिट. तर मग ते माईल्समध्ये मोजलेलं असल्यामुळं त्याचं किलोमीटरमध्ये कन्व्हर्ट करताना थोडीशा एरर आला, आणि त्या एररमुळं एक यान पूर्णपणे पृथ्वीवर कोसळलं होतं. म्हणजेच युनिट चेंजेसमध्ये एरर येऊ शकतात, आणि तेव्हा जगाच्या लक्षात आलं की सगळ्या जगामध्ये एकच सिस्टीम असली पाहिजे, आणि म्हणून ह्या सगळ्या सिस्टीम बंद करून सगळ्या जगानं स्वीकारलेली एकच सिस्टीम आली, ती म्हणजे SI सिस्टीम. बघा, SI युनिट्स. इन 1960 द जनरल कॉन्फरन्स ऑफ वेट्स अँड मेजर प्रपोज्ड अ रिवाइज्ड मेट्रिक सिस्टीम कॉल्ड ॲज इंटरनॅशनल सिस्टीम ऑफ युनिट्स, दॅट इज SI युनिट्स. अनेक दुर्घटना झाल्यानंतर किंवा कन्व्हर्जन करताना झालेला एरर, दोष, चुकामुळं 1960 साली एक जनरल कॉन्फरन्स झाली वजनाची आणि मोजमापाची, की ज्यांनी एक नवीन अशी रिवाईज केलेली मेट्रिक सिस्टीम ठरवली, ज्याला नाव दिलं गेलं इंटरनॅशनल सिस्टीम ऑफ युनिट्स, ज्याला आपण शॉर्टमध्ये म्हणतो SI सिस्टीम, किंवा त्या युनिट्सला म्हणतात SI युनिट्स. द मेट्रिक सिस्टीम विच ओरिजिनेटेड इन फ्रान्स इन लेट 18th सेंचुरी वॉज मोअर कन्व्हिनंट ॲज इट वॉज बेस्ड ऑन द डेसिमल सिस्टीम. फ्रान्समध्ये ही शोधलेली सिस्टीम होती, जी 18व्या शतकाच्या आसपास शोधली गेलेली होती, जी सगळ्यात वापरायला सोयीस्कर होती, कारण ती डेसिमल सिस्टीम म्हणजे 0.10, 0.20 अशी डेसिमल सिस्टीममध्ये होती, आणि त्यामुळे ती वापरायला सोपी होती, आणि म्हणून ही मेट्रिक सिस्टीम फ्रान्समधली SI सिस्टीम म्हणून स्वीकारली गेली. लेटर बेस्ड ऑन कॉमन स्टँडर्ड सिस्टीम द इंटरनॅशनल सिस्टीम ऑफ युनिट्स SI युनिट्स वॉज एस्टॅब्लिश्ड. आणि म्हणून जगामध्ये आता कोणतंही युनिट सांगताना त्याचं SI युनिट सांगितलं जातं, त्यामुळं एक वाक्यता झालेली आहे युनिट सांगण्यामध्ये. द SI सिस्टीम हॅज 7 बेस युनिट्स ॲज लिस्टेड इन टेबल 1.1. आपण पुढच्या स्लाईडमध्ये तो टेबल बघणार आहोत. SI सिस्टीमनुसार 7 फंडामेंटल क्वांटिटी आहेत, त्याचं मोजमाप करताना आपल्याला दुसऱ्या क्वांटिटीची मदत घ्यावी लागत नाही, आणि त्या 7 क्वांटिटीच्या मदतीनं आपण बाकीच्या सगळ्या फिजिकल क्वांटिटी मोजू शकतो, म्हणून त्याला मूलभूत क्वांटिटी म्हणतात किंवा बेस क्वांटिटी म्हणतात. अशा 7 बेस क्वांटिटीचे युनिट्स SI सिस्टीमनं ठरवले. दीज आर फंडामेंटल सायंटिफिक क्वांटिटीज, म्हणजे त्या सायंटिफिक क्वांटिटीजचं बेस आहेत, फंडामेंटल आहेत, पाया आहेत. बाकीचे युनिट्स त्यांच्यावरनं तयार झालेत. अदर युनिट्स लाईक स्पीड, इतर सगळे युनिट्स, स्पीडचे, व्हॉल्युमचे, डेन्सिटी, कॅन बी डिराईव्ड फ्रॉम दीज क्वांटिटीज. बाकीच्या सगळ्या क्वांटिटीचे युनिट्स ह्या 7 क्वांटिटीवरनं डिराईव्ह करता येतात, म्हणून त्यांना फंडामेंटल म्हणतात, कारण त्याच्यावरनं सगळं डिराईव्ह करता येतं. आणि अशा क्वांटिटीचं ज्याचं डिराईव्ह केलं आहे त्यांना डिराईव्ड युनिट्स असं म्हणतात. म्हणून युनिट्सचे 2 प्रकार पडतात, फंडामेंटल युनिट्स आणि डिराईव्ड युनिट्स. मग असे फंडामेंटल युनिट्स 7 आहेत. कोणते कोणते आहेत बघूया. बघा, फंडामेंटल युनिट्स 7 फिजिकल क्वांटिटी कोणत्या आहेत, की जे मोजताना दुसऱ्या कशाचे वापर करावा लागत नाही, पण ह्याच्या साहाय्याने मात्र बाकीच्या क्वांटिटी आपण बऱ्याचशा मोजू शकू. पहिली क्वांटिटी आहे लेंथ, दुसरी क्वांटिटी आहे मास, तिसरी क्वांटिटी आहे टाईम. ह्यालाच फिजिक्समध्ये परत LMT असं म्हणतात. लेंथ, मास, टाईम. इलेक्ट्रिक करंट चौथी बेस फंडामेंटल क्वांटिटी आहे. पाचवी आहे थर्मोडायनामिक टेम्परेचर. सहावी आहे अमाऊंट ऑफ सबस्टन्स. आणि सातवी आहे ल्युमिनस इंटेन्सिटी. लेंथ म्हणजे लांबी, मास म्हणजे वस्तुमान, टाईम म्हणजे कालावधी, काल. इलेक्ट्रिक करंट म्हणजे विद्युत प्रवाह किंवा विद्युत प्रभार. थर्मोडायनामिक टेम्परेचर म्हणजे तापमान. अमाऊंट ऑफ सबस्टन्स आणि प्रकाशाची तीव्रता आहे ल्युमिनस इंटेन्सिटी. प्रत्येकाच्या क्वांटिटीसाठी सिम्बॉल आहे. लेंथसाठी आहे L, माससाठी आहे M, टाईमसाठी आहे T, इलेक्ट्रिक करंटसाठी आहे I, थर्मोडायनॅमिक टेम्परेचरसाठी आहे T, अमाऊंट ऑफ सबस्टन्ससाठी आहे N, आणि ल्युमिनस इंटेन्सिटी IV. आता त्याचं SI युनिट काय ठरवलं आहे? लेंथचं SI युनिट ठरवलं आहे मीटर, आणि त्याच्यासाठी सिम्बॉल ठरवलं आहे m. माससाठी SI युनिट ठरवलं आहे किलोग्राम, ज्याचं सिम्बॉल आहे kg. टाईमसाठी SI युनिट ठरवलं आहे सेकंद, ज्याचं सिम्बॉल आहे S.
इलेक्ट्रिक करंटसाठी युनिट आहे एम्पियर, ज्याचं सिंबल आहे कॅपिटल ए. थर्मोडायनामिक टेम्परेचरसाठी युनिट ठरवलं आहे केल्विन, ज्याचं सिंबॉल आहे कॅपिटल के. अमाऊंट ऑफ सबस्टन्ससाठी युनिट ठरवलं आहे मोल, ज्याच्यासाठी सिंबॉल वापरलं आहे एम ओ एल, मोल. ल्युमिनस इंटेन्सिटीसाठी युनिट ठरवलं आहे कॅन्डेला, ज्याच्यासाठी सिंबॉल ठरवलं आहे सी डी. म्हणून आपल्याला हे 7 फंडामेंटल युनिट्स 11वीच्या परीक्षेत विचारतात. लक्षात ठेवायचा आहे हा चार्ट. लेंथचं आहे मीटर, मासचं आहे किलोग्राम, टाईमचं आहे सेकंद, इलेक्ट्रिक करंटचा आहे एम्पियर, थर्मोडायनामिक टेम्परेचरचा आहे केल्विन, अमाऊंट ऑफ सबस्टन्सचा आहे मोल आणि ल्युमिनन्स इंटेन्सिटीचा आहे कॅन्डेला. ह्या 7 फंडामेंटल क्वांटिटी आहे. मग बाकीच्या सगळ्या फिजिकल क्वांटिटीच्या जर युनिट काढायच्या असतील तर यांची मदत घ्यावी लागते. म्हणून यांच्या मदतीच्या सहाय्यानं बाकीच्या कुठल्याही क्वांटिटीचं आपण युनिट डिराईव करू शकतो. म्हणून यांच्यावरनं तयार केलेल्या युनिटला डिराईव्ड युनिट असं म्हणतात. उदाहरणार्थ आपल्याला तर एखाद्या रूमचा एरिया काढायचा, मग फंडामेंटल युनिट आहे का एरिया ह्याच्यात? नाही, म्हणजे ते डिराईव्ड युनिट झालं. मग एरिया जर काढायचा असेल एखाद्या रूमचा, तर आपल्याला त्या रूमची लांबी मोजावी लागेल आणि रुंदी मोजावी लागेल, म्हणजे दोनदा लेंथ मोजावी लागेल. म्हणजेच लेंथ ही फंडामेंटल क्वांटिटी आपल्याला वापरावी लागेल. म्हणजेच एरिया ही जर क्वांटिटी काढायची असेल तर फंडामेंटल क्वांटिटी कोणती वापरावी लागेल? लेंथ. आणि मग एरियाचं जे युनिट असेल ते लेंथच्या युनिटवरनं डिराईव केलं असेल. मग आपल्याला एरिया काढण्यासाठी लांबी मोजावी लागते आणि रुंदी म्हणजेच परत ही क्वांटिटी मोजावी लागते लेंथ. मग मीटर इंटू मीटर, मीटर स्क्वेअर, आणि म्हणून एरियाचं असा युनिट झालं मीटर स्क्वेअर. अशा पद्धतीनं आपण बाकीच्या सगळ्या क्वांटिटीचे युनिट्स डिराईव करू शकतो. आणि म्हणून ह्या 7 फंडामेंटल क्वांटिटीच्या सहाय्यानं डिराईव केलेल्या युनिटला डिराईव्ड युनिट असं म्हणतात. आता फिजिकल प्रॉपर्टीज आपल्याला कोणत्या कोणत्या मोजता येतात त्या शिकणार आहोत. पहिलं मोजता येतं मास अँड वेट, वस्तुमान आणि वजन. मॅटर हॅज मास, सो मास इज अन इनहरंट प्रॉपर्टी ऑफ मॅटर. आपल्याला माहीत आहे सगळ्यांना द्रव्याला वस्तुमान असतं, म्हणून द्रव्य ही एक इनहरंट म्हणजे एक फंडामेंटल, एक मूलभूत, एक बेसिक प्रॉपर्टी आहे द्रव्याची. इट इज द मेजर ऑफ क्वांटिटी ऑफ मॅटर ऑफ ए बॉडी कंटेन्स. बघा, ज्याचं वजन कमी त्याच्यातलं द्रव्य कमी, ज्याच्यात द्रव्य जास्त त्याचं वजन जास्त. म्हणजेच वजन मोजतो, वस्तुमान मोजतो म्हणजे आपण त्याच्यातली क्वांटिटी ऑफ मॅटर मोजत असतो. द मास ऑफ बॉडी डज नॉट व्हेरी ॲज इट्स पोझिशन चेंजेस. एखाद्या वस्तूची पोझिशन बदलली तरी मास बदलत नाही. उदाहरणार्थ जर आपण एखाद्या व्यक्तीचं मास मोजलं, समजा मास मोजलं आपण इथं भारतामध्ये आणि तेच मोजलं उत्तर ध्रुवावर, तर मास दोन्हीकडं सेम असतं. कारण मास हे जीवर अवलंबून नसतं. आणि तुम्हाला माहीत आहे जी ॲक्सरलेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी, स्थळ बदललं की बदलते, म्हणजे ध्रुवावर आणि विषुववृत्तावर वेगवेगळी असते. जीची किंमत सगळीकडे बदलते, पृथ्वीचं गुरुत्व त्वरण. पण हे वस्तुमान त्या जीवर अवलंबून नसतं, त्यामुळं जागा जरी बदलली तरी मास कधी बदलत नाही. म्हणजे एखाद्या वस्तूचं जर आपण मास मोजलं, वस्तुमान मोजलं, तर पृथ्वीवर पण तेवढंच असेल, चंद्रावर पण तेवढंच असेल. पोझिशन बदललं तरी मास बदलत नाही. पण वजन मात्र, म्हणजे वेट मात्र, ते स्थळानुसार बदलतं. ऑन द अदर हँड द वेट ऑफ बॉडी इज रिझल्ट ऑफ मास अँड ग्रॅव्हिटेशनल ॲट्रॅक्शन. ज्यावेळेस आपण वजन मोजत असतो त्यावेळेस आपण मास आणि त्याचं ग्रॅव्हिटेशनल ॲट्रॅक्शन मोजत असतो. म्हणून तर वेटचा फॉर्म्युला आहे एम जी, मास आणि ग्रॅव्हिटेशनल ॲट्रॅक्शन म्हणजे जी. मग डब्ल्यू म्हणजे एम जी, आणि म्हणून ह्याचं यम आणि ॲक्सरलेशन असतं यम ए, मा म्हणजे फोर्स. म्हणजेच वेट आणि फोर्सचं युनिट सारखं असतं. म्हणून वजनाचं आणि फोर्स म्हणजे बलाचं एकक न्यूटन आहे. म्हणून आपण ज्यावेळेस किलोग्राममध्ये सांगत असतो त्यावेळेस ते मास असतं, वजन नसतं, वस्तुमान असतं. वजन ज्यावेळेस सांगायचं असतं त्यावेळेस त्याचं एकक न्यूटन असतं. कारण वजन म्हणजे मासचं आणि ग्रॅव्हिटेशनल ॲट्रॅक्शनचा गुणाकार असतो, दोघांचा तो परिणाम असतो. मग ग्रॅव्हिटेशनल ॲट्रॅक्शन बदललं की वेट बदलणार. म्हणून विषुववृत्तावर घेतलेलं वजन आणि ध्रुवावर घेतलेलं वजन कधी सारखं येणार नाही, कारण तिथं जीची किंमत बदलते. द वेट ऑफ बॉडी व्हेराइज बिकॉज द ग्रॅव्हिटेशनल ॲट्रॅक्शन ऑफ अर्थ फॉर ए बॉडी व्हेराइज विथ द डिस्टन्स फ्रॉम द सेंटर ऑफ अर्थ. जसजसं आपलं अर्थपासूनचं डिस्टन्स बदलतं तसतसं वस्तूचं वजन बदलतं, कारण ग्रॅव्हिटेशनल ॲट्रॅक्शन बदल.
हेन्स मास ऑफ बॉडी इज मोर फंडामेंटल प्रॉपर्टी दॅन इट्स वेट, आणि म्हणून वजनापेक्षा सुद्धा वस्तुमान हे सगळ्यात महत्त्वाची फंडामेंटल म्हणजे मूलभूत गुणधर्म आहे. म्हणून वजनाच्याऐवजी विज्ञानामध्ये नेहमी मास या क्वांटिटीला महत्त्व दिलेलं आहे, म्हणजेच वस्तुमानाला महत्त्व दिलेलं आहे. द बेसिक युनिट ऑफ मास इन द एसआय सिस्टीम इज द किलोग्राम. एसआय सिस्टीममध्ये मासचं युनिट आहे किलोग्राम. हाऊ एवर ए फ्रॅक्शनल क्वांटिटी ग्राम इज यूज्ड फॉर वेईंग स्मॉल क्वांटिटीज ऑफ केमिकल्स इन द लॅबोरेटरीज. आता आपल्याला केमिकल रिॲक्शन करायचे असते त्यावेळेस केमिकल्स मोजून घ्यावे लागतात, मग ते काय आपण किलोमध्ये लागत नाहीत, म्हणून आपण त्याची फक्त छोटीशी क्वांटिटी घेतो. मग एवढ्या छोट्याशा क्वांटिटी किलोग्राममध्ये सांगणं बरोबर नसतं, आणि म्हणून आपण छोटं क्वांटिटी वापरतो ती म्हणजे ग्राम. मग आपल्याला त्यासाठी ग्राम आणि किलोग्राममधलं रिलेशन माहीत पाहिजे, ते आपल्याला पाचवीपासून शिकवलेलं आहे. काय आहे किलोग्राम आणि ग्राममधलं रिलेशन? तर एक किलोग्राम म्हणजे 1000 ग्राम, म्हणजेच 1000 म्हणजेच 10³. 10³ म्हणजेच 1000 म्हणजेच 10³ ग्राम, म्हणजेच हे लक्षात ठेवायचं रिलेशन, 1 किलोग्राम इज इक्वल टू 1000 ग्राम इज इक्वल टू 10³ ग्राम. आणि म्हणून नेहमी केमिस्ट्रीमध्ये वजन एसआय युनिट किलोग्राम वापरण्याच्याऐवजी ग्राम वापरतात, पण अनेक कॅल्क्युलेशन करताना आपल्याला ग्रामचं किलोग्राम करावं लागतं. म्हणून आपल्याला हे रिलेशन माहीत पाहिजे, 1 किलोग्राम म्हणजे 1000 ग्राम म्हणजेच 10³ म्हणजेच 10³ ग्राम. दुसरी क्वांटिटी आहे लेंथ, तर ते आपण उद्या शिकूया. थँक्यू.